नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आहे जे आपले शेतकरी बांधव घोडेगाव मार्केटला कांदा विक्री करत असतात नेवासा घोडेगाव मार्केटमध्ये जे काही शेतकरी मित्र नवीन लाल कांदा शनिवारी बाजारला न्यायचे ज्यांची तयारी असेल त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे की सध्या घोडेगाव मार्केटमध्ये एक मॅसेज व्हायरल होत आहे की सर्व शेतकरी बांधवांना व मोटार चालक मालक यांना कळविण्यात येते की शनिवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार एकवीसपासून पुढील आदेश येईपर्यंत नवीन लाल माल म्हणजे नाशिक कांदा उतरून घेतला जाणार नाही तरी शनिवारच्या मार्केटला कोणीही लाल कांदे आणू नयेत असा मेसेज सध्या घोडेगाव येथे व्हायरल झालेला आहे तर मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो की आपण आपला नवीन जो काही कांदा घोडेगाव मार्केटला जर विक्रीला नेणार असाल तर आपण आपापल्या आडत्याशी फोनवर चौकशी करून मगच कांदा विक्रीसाठी घेऊन जा कारण अशा प्रकारचा मॅसेज सध्या घोडेगाव मार्केट येथून व्हायरल झालेला आहे त्यामुळे आपण आपला माल घेऊन जाताना म फोनवर चौकशी करून मग घेऊन जावा तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा